मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धीकरिता लावण्यात आलेल्या बॅनर व राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आले आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला असून राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणी सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र लिहित माहिती देऊन सदर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली व राष्ट्रीय गौरवाचा अपमान निवारण अधिनियम 1971 कलम 2 अन्वये महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राला महानगरपालिकेने पायदळी तुडवत असल्याचे बॅनरवर दाखविले आहे. यावरून देशाचे राष्ट्रीय झेंड्याचे राष्ट्रीय चिन्हाचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसने प्रणित नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने केला असल्याचे डॉक्टर नितीन राऊत म्हणाले. भारतासह राष्ट्रध्वजावर सन्मानाने फडकवणाऱ्या अशोक चक्रावरील 24 आऱ्यांवर भारतवासियांच्या वेगवेगळ्या भावना व अधिकार दर्शवलेला आहे. याच पवित्र अशोक चक्राच्या चिन्हावर झाडूचे चिन्ह चिटकवून नागपूर महानगरपालिकेला कोणता संदेश पोहोचवायचा आहे असा देखील प्रश्न डॉक्टर राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com.